कराड तालुक्यात आजही शंभरच्या वर बाधित जिल्ह्यात नवीन सातशे पंच्याऐंशी बाधित सत्तावीस बाधितांचा मृत्यू जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार सातशे पंच्याऐंशी नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून सत्तावीस बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली तालुकाने हाय कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली तेहतीस आज अखेर नऊ हजार सहाशे पंचवीस कराड एकशे बावीस आज अखेर छत्तीस हजार सातशे सात खंडाळा पस्तीस आजाखेर तेरा हजार चारशे चौऱ्याण्णव खटाव एकशे तेवीस आज अखेर बावीस हजार नऊशे नव्वद कोरेगाव बावन्न आज अखेर एकोणीस हजार नऊशे एकोणऐंशी मान एकसष्ट आजाखेर पंधरा हजार सातशे ब्याण्णव महाबळेश्वर सहा आजाखेर चार हजार पाचशे एकोणपन्नास पाटण आठ आज अखेर नऊ हजार सातशे त्र्याऐंशी पलटण एकशे छप्पन्न आजाखेर बत्तीस हजार सातशे बेचाळीस सातारा एकशे एक्केचाळीस आज सत्तेचाळीस हजार दोनशे साठ वाई बेचाळीस आज चौदा हजार नऊशे तेरा व इतर सहा आज अखेर एक हजार सातशे बेचाळीस असे आज अखेर एकूण दोन लाख एकोणतीस हजार पाचशे शहात्तर नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली शून्य आज अखेर दोनशे सहा कराड सहा आज अखेर एक हजार एकशे दोन खंडाळा शून्य आज अखेर एकशे पंच्याहत्तर खटाव पाच आजाखेर पाचशे एकोणचाळीस कोरेगाव शून्य आजाखेर चारशे बत्तीस मान दोन आजाखेर तीनशे सतरा महाबळेश्वर एक आजाखेर अठ्ठ्याऐंशी पाटण दोन आजाखेर तीनशे एकोणपन्नास फलटण एक आजाखेर पाचशे सत्तावन्न सातारा सहा आजाखेर एक हजार तीनशे शहात्तर वाई तीन आजाखेर तीनशे बेचाळीस व इतर एक आजाखेर पंच्याहत्तर असे आजाखेर जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजार पाचशे अठ्ठावन्न कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे एस पी ओरिजनेट्यूसाठी सुनील परीट कराड